जवळपास एक वर्ष भराचा गॅप पडलेला आहे आणि सर्वांना इथे हायलाइट करू इच्छितो की 2024 मध्ये जेव्हा पूर्ण देशभरामधून एक बॅच बाहेर पडते त्यावेळेस 40,000 निवासी डॉक्टर बाहेर पडतात आणि 2024 मध्ये या सर्व प्रोसेसच्या हा जो घोळ झालेला आहे त्याच्यामुळे एक सुद्धा डॉक्टर निवासी डॉक्टर बाहेर पडणार नाही. जिथे आपण या संदर्भात युनियन हेल्थ मिनिस्टर जे आहेत आपण आता डीएमआर डायरेक्टर यांच्यासोबत आपण अप्रोच केलेला आहे. एडमिशन किया था 2020 में. 2020 से हम लोग काम कर रहे हैं, कंटिन्यूस कोविड में काम किए जा रहे हैं. अभी एट दिस सिचुएशन फर्स्ट वेव हैंडल किया, सेकेंड वेव हैंडल किया. अब हमारे पास जूनियर्स नहीं है. अगर जूनियर्स नहीं है हमको हेल्पिंग हैंड नहीं है, कितना काम करेंगे हम लोग. 2020, 2021 अब 2022 आ गया है और हम लोग अकेले यही कर रहे हैं. सीनियर्स नहीं है यहाँ. जूनियर जेआर जूनियर रेसिडेंट्स ही हैंडल करते हैं. जो भी ये सब कोविड में जो कुछ हुआ है जूनियर रेसिडेंट्स ने हैंडल किया है. और हम नहीं बोल रहे कि हमको काम नहीं करना है, हमको काम करना है, लेकिन हम मैनफोर्स, हमारा मैनफोर्स कम है. हम लोग काम नहीं कर पा रहे हैं क्योंकि इतना ज़्यादा ओवरवर्क है. और यही चाहते हैं कि बस हम लोगों के जो मिनिमल डिमांड्स है, जो हमारा जो रिक्वायरमेंट है, बस वो पूरा करो. जो नॉर्मली होता है जैसे कि जूनियर्स आते हैं और हेल्पिंग हैंड्स बढ़ते हैं, बस यही मांग रहे हैं कि वो पूरा करना चाहिए. और अगर वो नहीं आ रहे तो उनके जगह पर एचओस दे दो जो लोग हैंडल कर सके. ये जो वैकेंसीज है वो फिल करो. एटलीस्ट हेल्प तो चाहिए. या दो साल से जो इंसान काम कर रहा है उसका मेंटल स्टेटस क्या होगा, बस इतना ही बता. अभी कितने घंटे की ड्यूटी कर रहे हो? अभी हम लोग कंटिन्यूस 36 आवर्स कर रहे हैं. 24 आवर कंटिन्यूस ड्यूटी है हमारे. और भले हम लोग स्ट्राइक पे पर चालू है, हम लोग हेल्प करने की कोशिश कर रहे हैं, लेकिन हम लोग नहीं कर पा रहे क्योंकि हमारे पास मैनफोर्स नहीं. कितने दिनों से सम चालू है आपका, स्ट्राइक चालू है? 3 दिन हो चुके, 4 डे है. मी अक्षय क्षीरसागर, मार्ड अध्यक्ष, औरंगाबाद. आज महाराष्ट्रभर निवासी डॉक्टरांचा स्ट्राईकचा 4th दिवस आहे. आम्ही सरकारकडे फक्त 2 बेसिक मागण्या केल्या आहेत की एम्स, पीजीआय, इथे जसे नॉन अकॅडमिक JR1 असतात भरती, तसे आम्हाला पूर्ण महाराष्ट्रभर द्यावेत. व दुसरी मागणी अशी की जी नीट पीजी काउन्सिलिंग आहे ती लवकरात लवकर सुरू करावी. तरी सरकारने आम्हाला पूर्णपणे डावळलेले आहे व मागील महिन्यात जे तोंडी आश्वासन दिले त्याची पूर्तता अजून देखील केलेली नाही आहे. एक महिना उलटून गेला तरी त्याची पूर्तता केलेली नाही आहे. आता कोविडची तिसरी लाट आली आहे. जर ही पूर्तता मागच्या वेळेस महिन्यात झाली असती तर आज अशी परिस्थिती आली नसती. आज कोविडच्या तिसऱ्या लाटेत जर भरती नाही झाली तर आमचे फक्त 2/3 म्हणजे 66% डॉक्टर इथं काम करतील. त्यातले पण बहुतांश आज मुंबईमध्ये जवळपास
45 रेसिडेंट डॉक्टर्स पॉझिटिव्ह आले आहेत. पूर्ण महाराष्ट्रभर 70 रेसिडेंट डॉक्टर्स कोविड पॉझिटिव्ह आले. काही जणांना सिमटम्स आहेत, त्यांनी स्वॅब दिलेला आहे. अशात जर मॅनपॉवर कमी राहिला तर याची जबाबदारी कोण घेणार? ही मॅनपॉवर कोण पुरवणार? सरकारची नैतिक जिम्मेदारी होती की JR1 बॅच नसताना, इतके डॉक्टर्स कमी असताना, लोड असताना त्यांनी हे JR1 पुरवले पाहिजे होते. पोस्ट MBBS जे नीट ॲस्पिरंट आहेत, जे एक वर्षापासून घरीच बसलेले आहेत, तर त्यांना तरी एक समाधान भेटलं असतं की आम्हाला पण काम करायची एक संधी भेटत आहे. तरी सुद्धा सरकारने हे गांभीर्य लवकरात लवकर लक्षात घ्यावे व तात्काळ JR1 ची भरती करण्याची एक ॲडव्हर्टाइजमेंट पेपरमध्ये काढावी व प्रत्येक मेडिकल कॉलेजमध्ये JR1 ची, नॉन अकॅडमिक JR1 ची, जोपर्यंत नवीन JR येत नाही तोपर्यंत ती ॲड काढावी व भरती करावी. हे असे आसाममध्ये घडले आहे, राजस्थाननी पण ॲड काढली आहे आणि हरियाणानी पण काढली आहे. तसेच काउन्सिलिंगची जी सुरुवातीची प्रक्रिया असती ती सुद्धा भरपूर राज्यांनी काढलेली आहे. धन्यवाद.